आणि आता बघूयात एक धडाकेबाज बातमी. सायबर सेल अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि शिर्डी पोलीस स्टेशननं धडाकेबाज कारवाई केली आहे. दरोड्यातील तसेच शिर्डी आणि कोपरगाव भागात चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद केले आहेत. मागील गुन्ह्यातील फरार आरोपीस पुणे येथे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी शरद फुलारी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव याने जबरी चोरीत चोरलेले 34 ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण 1,08,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिनांक 8 मार्च 2019 रोजी रात्रीच्या वेळेस दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही आरोपी आपल्याला हेलिपॅड रोडला मिळून आलेले होते. एकूण 3 आरोपी मिळून आलेले होते आणि 2 आरोपी फरार झालेले होते. तर त्यातील फरार झालेला जो मुख्य आरोपी होता या गुन्ह्याचा सूत्रधार शरद गोटीराम फुलारी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव हा गुन्हा करून फरार झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की तो मंचर जिल्हा पुणे येथे त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय सिंधू साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रोहिदास पवार साहेब, शिर्डी डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय वाटसोरे साहेब आणि शिर्डी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आदरणीय कटके साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मी माझे सहकारी त्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, पोलीस नायक सचिन बैसने, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सनप, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेलार, पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे व ॲडिशनल SP सर यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव, पोलीस कॉन्स्टेबल फुरकान शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल गोकुळदास पळसे, कॉन्स्टेबल भगवान टकले अशा सर्व मिळून तपास पथकाने पंचर येथे गेलो आणि आरोपीचा शोध घेतला. आरोपी मिळून आला होता. सदर आरोपी गुन्ह्यात फरार असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला आणून त्यास चौकशी करून सदर गुन्ह्यात अटक केली असता त्याने गुन्हे केल्याची कबुली दिली. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन व डिव्हिजनमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला या अगोदरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. आरोपिताने शिर्डी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 411/19, CR नंबर 333/19 या 2 गुन्ह्यांची त्या ठिकाणी कबुली दिली. तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनकडील CR नंबर 91/2019 आणि कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनकडील CR नंबर 30/2019 असे एकूण 4 गुन्हे आरोपीकडून निष्पन्न झालेले आणि या गुन्ह्यांमध्ये गेलेला मुद्देमाल 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आपण रिकवर केलेले. सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि आरोपीकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आम्ही स्वतः करतो. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनांप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन आणि सायबर सेल अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे हे करत आहेत.